देवेंद्र जी आप आगे बढ़ो, देवेंद्र जी आप आगे बढ़ो, देवेंद्र जी आप आगे बढ़ो। देवेंद्र जी फडणवीस आप आगे बढ़ो, या ठिकाणी आपल्या सर्व परिसराच्या वतीनं आपल्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जोरदार टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया। त्याचप्रमाणे आपले नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत। साहेब भाषण पूर्ण करू का थांबू? मेधाताईंना विनंती, आपण भाषण पूर्ण करावं। साहेब मी सांगत होते की ज्या वेळेला आपण स्वतः मुख्यमंत्री होतात या भागाच्या विकासासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी दिला। प्रामुख्याने बंधू आणि भगिनींनो मी तुम्हाला सांगू इच्छिते की गेले अनेक वर्ष रखडलेला डेव्हलपमेंट प्लॅन हा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर झाला आणि आपल्या भागासाठी अनेक चांगल्या योजनांची अंमलबजावणी त्यावेळेला डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये करण्यात आली किंवा त्याची आखणी करण्यात आली। आपल्याला माहिती आहे की या भागामध्ये रस्ते छोटे होते, पाणी पुरवठ्याच्या सुविधा अजूनही कमी आहेत, पण त्यावेळेला तर अजून मोठ्या प्रमाणात इथे प्रॉब्लेम्स होते। कुठल्याही प्रकारची एम्युनिटी तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध नव्हती। खूप दिवस महानगरपालिकेमध्ये हा एरिया होऊन सुद्धा या भागाचा विकास झालेला नव्हता। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले आणि त्यांना विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आम्ही सांगायचो तेव्हा ते आवर्जून या भागासाठी निधी द्यायचे। आपण सगळेजण साक्षीदार आहात की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून जो निधी मिळाला, मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आणि या निधीच्या माध्यमातून ज्या एम्युनिटी स्पेसेस होता त्या ठिकाणी कुठे मार्केट निर्माण झालं, कुठे गार्डन निर्माण झालं, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी निर्माण झाल्या, रस्त्याची रुंदी वाढली आणि आताही आपण बघतोय की मेट्रोची मोठ्या प्रमाणात वाटचाल इथे होतीये। अतिशय चांगल्या स्पीडनी इथे मेट्रोचं काम होतंय। चांदणी चौक तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे। चांदणी चौकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम व्हायचं, पण केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी मिळालाच, परंतु देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला की ज्या माध्यमातून आपण एक्विजिशन करू शकलो। खूप या ठिकाणचे प्रश्न हे केंद्र शासनाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून सुटले आहेत आणि पुढच्याही काळामध्ये काही प्रमुख प्रश्न आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर ते प्रश्न आहेत। माननीय देवेंद्रजी, या ठिकाणी तुम्ही मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरसाठी निधी दिलेला आहे, काही प्रमाणात इथे असे प्रश्न अजूनही उपस्थित आहेत की जसं नागरिकांना पाणी पुरवठ्याची सोय ही अपुरी आहे, बरोबर ना? मोठ्या प्रमाणात टँकर यांना मागवावे लागतात, हा यांचा प्राथमिक मुद्दा आहे। रोज 25-25 टँकर यांना मागवावे लागतात। माननीय साहेबांना विनंती आहे की पुढच्या काळामध्ये आपण स्वतः इथे जातीने लक्ष देऊन, प्रशासनावर आज अंकुश नाहीये, प्रशासनावर आज नगरसेवक अस्तित्वात नाही आहेत आणि त्यामुळे इथलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे यासाठी आपण स्वतः लक्ष देऊन इथे निधी निर्माण करून द्यावा आणि पाणी पुरवठ्याचं इन्फ्रास्ट्रक्चर इथे द्यावं। त्याचबरोबर सूस रोडला जो असलेला कचरा प्रकल्प आहे, या कचरा प्रकल्पाचा प्रश्न सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गंभीर आहे। 44 सोसायट्यांना या कचरा प्रकल्पाचा त्रास होतोय आणि हाही प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः माननीय देवेंद्रजी यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये याचा इफेक्ट झालेला तुम्हाला दिसेल। त्यामुळे तुम्हाला विनंती करते की आजपर्यंत जर कोणी विकास केलेला असेल तर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुम्ही जे लोकप्रतिनिधी विविध फोरमवर पाठवले, मग ते नगरसेवक असतील, आमदार असतील, मंत्री असतील, तर या प्रकारे तुम्ही बाणेर बालेवाडीकरांनी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद हा भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला दिलेला आहे। आणि आता महायुती म्हणून आपण अनेक वेगवेगळे घटक पक्ष या ठिकाणी एकत्रितपणे प्रयत्न करतोय। मला असं वाटतं की हा आशीर्वाद नक्कीच मुरलीधर मोहोळजी यांना मिळेल आणि हा जो सगळ्यात मोठा प्रभाग आहे पुणे शहरातला, या प्रभागातलं जास्तीत जास्त मतदान हे मतदान करण्यासाठी बाहेर पडेल आणि मतदान केल्यानंतर कमळाला मतदान करून हे मोदीजींच्या केंद्र सरकारला पाठिंबा देतील, मोदीजींना पुन्हा एकदा
प्रधानमंत्री करण्यासाठी आपलं सगळ्यांचं योगदान राहील. जास्त भाषण करत नाही कारण आज या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने देवेंद्रजींचे विचार ऐकायचे आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद मेधाताई. यानंतर आपले नेते आदरणीय देवेंद्रजी पाटील साहेब यांना विनंती करतो व सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करायचंय. त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा पाटील आणि हर्षवर्धन पाटील साहेब यांना विनंती. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय श्रीराम. सन्मान यानंतर आदरणीय देवेंद्रजींचा सन्मान या ठिकाणी करण्याची मी विनंती करतो. आपले माजी नगरसेवक अमोलजी बालवडकर, गणेशजी कळमकर, सचिनजी पाशांकर, लहू भालवडकर, राहुलजी कोकाटे, आपल्या सर्वांना विनंती करतो. आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. चला बोलो. भारत माता की जय श्रीराम. बोलो जय श्रीराम. बोलो भारत माता की. यानंतर आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचा सन्मान करण्यासाठी माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेविका ज्योतिताई कळमकर, माजी नगरसेवक बाबूरावजी चांदेरे, आपण आज विनंती करतो. आपण दादांचा सन्मान करायचा आहे. हर्षवर्धन पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी दत्तात्रयजी गायकवाड साहेब करतायत. आपल्या राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांचा सन्मान अस्मिताताई करंदीकर, कल्याणीताई टोकेकर, निकिताताई माताडे, उमाताई गाडगिळ यांना विनंती करतो. आपण त्वरित सन्मान करण्यासाठी वर यायचंय. अर्चनाताई मुसळे विनंती, आपण सन्मान करण्यासाठी पुढे जायचंय मेधाताईंचा. मयुरीताई कोकटे आपणास विनंती आपण यायची. यानंतर आपल्या परिसरात अनेक विकासाची कामे चालू आहेत आणि आपल्या परिसराचे कोथरूड मतदारसंघाचे आमदार मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना विनंती करतो. आपण आपल्या या सभेला संबोधित करावं. तेरा मेला होणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी महापौर, भारतीय जनता पार्टीचे आत्ताचे महाराष्ट्राचे सरचिटणीस, आपणा सगळ्यांचे मित्र मुरलीधरण्णा मोहोळ यांना जी उमेदवारी दिली आहे त्याची 13 तारखेला निवडणूक व्हायची आहे. 2 दिवसांमध्ये म्हणजे परवा संध्याकाळी 5 वाजता जाहीर प्रचार संपेल. नंतर एक दिवस स्लिपा पोहोचवणं भेटीगाठी चालेल. 13 तारखेला मतदान आहे. 4 जूनला निकाल लागेल. तो निकाल जर आज आपण म्हणतो त्या प्रकारचा लागायचा असेल की गेल्या वेळेला या मतदारसंघाचे खासदार स्वर्गीय गिरीशजी बापट यांना 3,23,000 मताधिक्य होतं. ते मताधिक्य वाढून त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मताधिक्य मिळायचं असेल तर तुम्हा सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नेते, नागरिक, मतदार यांचा सहयोग, ऊन असून सुद्धा मतदानाला बाहेर पडणं, ऊन असून सुद्धा इतरांना मतदानाला बाहेर काढणं आम्ही पार्टी म्हणून खूप काळजी घेतो. मोठ्या प्रमाणावर आमच्या केंद्रावर छत्र्या ठेवतो की जेणेकरून आत लाईन असेल तर
निवडणूक आयोगाने व्यवस्था केली आहे मंडपाची, परंतु आम्ही आमच्या बाजूने छत्र्यांची व्यवस्था करतो. प्रत्येक आमच्या बूथवर वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचं युनिट डेव्हलप करतो आहोत. परंतु आपण सगळ्यांनी मतदान अधिक टक्के झालं पाहिजे. मी नाही केल्याने काय बिघडणार अशी भूमिका आपली नसावी, याचं कारण ही महानगरपालिकेची निवडणूक नाही, ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. जर देशाला संपूर्ण जगामध्ये 2047 पर्यंत विकसित भारत म्हणजे डेव्हलपिंग मधून डेव्हलप विकसित होण्याच्या दिशेने, इथून विकसित भारत आणि त्यातही जगात मध्ये क्रमांक एकच्या दिशेने अर्थव्यवस्था होण्याची वाटचाल करायची असेल तर मला असं वाटतं की आपल्याला मतदान खूप करावं लागेल. कधीतरी 2014 अशी स्थिती होती की आपल्याला ह्या थापा वाटत होत्या, हे राजकीय नेते काहीतरी सांगतातच, परंतु 2014 30 वर्षानंतर 84 इंदिरा गांधींच्या स्वर्गीय इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींना 400 जागा मिळाल्या, त्यानंतर अटलजींसहित कोणालाही 273 जागा जिंकता आल्या नाहीत. अटलजींना सुद्धा 24 घटक पक्षांना घेऊन सरकार चालवावं लागलं. 30 वर्षानंतर डायरेक्ट 2014 अशी स्थिती आली की 273 खासदार लागतात पंतप्रधान व्हायला, मोदीजींना 282 मिळाले. 5 वर्ष राज्य केल्यानंतर अशी स्थिती येते की ज्याला आपण इंग्लिशमध्ये अँटी इनकम्बन्सी म्हणतो, एक नकारार्थी भाव निर्माण होतो, किती काम केलं तरी काही घटक असे असतात ते म्हणतात नाही झालं नाही झालं नाही झालं. परिणामी 5 वर्षानंतर रिपीट होणं अवघड, रिपीट झालं तर संख्या कमी होते. पण मोदीजींनी 5 वर्षामध्ये इतकं काम केलं आणि मी अर्ध्या मिनिटात समाजाच्या विविध घटकासाठी कसं केलं ते सांगणार आहे, ते तुम्हाला नवीन नाही खरं म्हणजे. पण जागा कमी होण्याच्या ऐवजी 282 ऐवजी 303 जागा झाल्या, सहयोगी पक्ष मिळून 353 पर्यंत संख्या गेली. 2014 मोदीजींना मतं होती 18 कोटी, ती 19 झाली 23 कोटी. आणि आता वेगवेगळ्या प्रकारचे विश्लेषक असं म्हणतायत, सर्वे करणारे लोक असं म्हणतायत की ऊन असून सुद्धा ज्या प्रकारचं मतदान होत आहे, थोडासा टक्का कमी होत असला तरी वाढीव मतदान जर विचार केलं तर मागच्या वेळेपेक्षा जास्त मतदान आहे, टक्का कमी होतोय. आता ह्या वाढीव मतदानामुळे म्हणजे आताच गाडीमध्ये माननीय देवेंद्रजी मी आणि हर्षवर्धनजी चर्चा करत होतो की खडकवासलामध्ये पर्सेंटेज वाईज मत कमी पडलं असलं तरी खडकवासलामध्ये मतदान जे आहे ते गेल्या वेळेपेक्षा 1-20 हजार जास्तच आहे, ते बाकीच्या मतदारसंघापेक्षा जास्त आहे, म्हणजे 6 विधानसभापेक्षा जास्त आहे. आणि त्यामुळे यावेळेला अपेक्षा अशी आहे की 14 18 कोटी, 19 23 कोटी, तर यावेळेला 30 कोटी मतदान होईल भारतीय जनता पार्टीला आणि भारतीय जनता पार्टीच्या सहयोगी पक्षांना, अशा प्रकारचे सगळे जाणकार सांगतात. याचं कारण आपल्या सगळ्यांना जे जे मोदीजींनी आश्वासन दिलं ते पूर्ण केलं. मी एकाच मुद्द्याकडे तुमचं लक्ष आकृष्ट करणार आहे की हे असं एक व्यक्तिमत्व झालं की त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये 141 कोटी जनतेला सहभाग घेतला. स्वच्छता, अनेक वेळा या देशामध्ये स्वच्छता अभियान पाहिली, मग स्वच्छता एक दिवस, त्याचे 4 फोटो, तेवढ्या 4 गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी तर स्वच्छता करायची. पण 141 कोटी लोकांना हळूहळू हळूहळू स्वच्छता 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 या दिशेने मोदीजींनी सरकायला लावलं. आणि आज अशी स्थिती आहे की आपण लगेच म्हणतो हे कागद उचल ऑफिसमध्ये, आपण समजतो की अरे बाजूला ठेव. दर महिन्याला दर 2 महिन्याला गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये दिवस साजरा व्हायला लागला की त्या दिवशी सगळ्यांनी म्हणून स्वच्छता करायची. या देशामध्ये बँक अकाउंट नाही अशी संख्या किती होती हे जेव्हा जनधन अकाउंट ओपन झालं तेव्हा लक्षात आलं की 68 कोटी लोकांनी त्यांची खातीच नव्हती, ती नव्याने खाती काढली. म्हणजे जनधन खाती उघडा, प्रत्येकाने खातं उघडा असं म्हटल्यानंतर 100 200 500 1000 लाख 2 लाख नाही, 68 कोटी लोकांनी. कोविडमध्ये थाळी वाजवा 141 कोटी, अंधार करा आणि पंती लावा 141 कोटी, प्रत्येक गोष्टीमध्ये 141 कोटी लोकांचा सहभाग आजपर्यंत ह्या देशामध्ये कोणत्याही नेत्याला जमला नव्हता. आणि त्यामुळेच ते देश एका दिशेने घेऊन चाललेले आहेत, त्या दिशेने सगळ्या जनतेला घेऊन चाललेले आहेत. आणि म्हणून असं वाटतं की समाजाचा कुठलाही घटक त्यांनी वंचित ठेवला नाही. सर्वसामान्य माणूस 14 जी संख्या दारिद्र्य रेषेच्या खाली होती, दारिद्र्य रेषेखालची व्याख्या ठरलेली आहे की दारिद्र्य रेषा म्हणजे काय, 300 स्क्वेअर फीटचं स्वतःचं घर नाही,
घरामध्ये टॉयलेट नाही, घरामध्ये वीज नाही, घरामध्ये नळाने पाणी नाही, दारिद्र्यरेषा 10 वर्षांमध्ये 25% दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना मोदीजींनी वर आणलं. आणि मोदीजी म्हणत नाही, मी म्हणत नाही, तुम्ही म्हणत नाही, जागतिक सर्वे करणाऱ्या संस्थांमध्ये 25% लोक हे दारिद्र्यरेषेच्या वरती आले. त्यांचं 300 स्क्वेअर फूटचं घर झालं, त्यांच्या घराला टॉयलेट झालं, त्यांच्या घरामध्ये वीज आली. त्यामुळे समाजाच्या प्रत्येक घटकाचं समाधान करणारे माननीय मोदीजी, त्यांचे हात मजबूत करायचे आहेत. एक मत मुरलीधर अण्णांना, हे एक मत हे मोदीजींना आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी कुठलाही कंटाळा न करता या 13 तारखेला प्रचंड मोठ्या संख्येने, म्हणजे आजपर्यंतचे रेकॉर्ड मतदानाचे मोडले पाहिजेत. झालेल्या मतदानाचं 85-85% हे भारतीय जनता पार्टीला, कमळाला, मुरलीधर अण्णांना, मोदीजींना मतदान झालं पाहिजे असं आवाहन मी करतो. पुढे जी सभा आहे पर्वतीची, तिथेही अशीच प्रचंड गर्दी झाल्याचे निरूप येत आहेत. त्यामुळे मी अहवाल प्रकाशन झाल्यानंतर लगेच देवेंद्रजीनाच बोलण्यासाठी माईक देवा. लोकही त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी आतुर आहेत. गणेश, विकसित भारतासाठी, विकसित पुण्यासाठी युवकांचं संकल्प पत्राचं प्रकाशन करतोय आपण. युवकांचा जाहीरनामा केला आहे राजाजी पांडे यांच्या पुढाकारातनं. 58,000 पुण्यातील युवकांचं म्हणणं ऐकलंय आणि युवकांचे आयडॉल असलेले आदरणीय मी देवेंद्रजींना विनंती करतो, आपण युवकांचं संकल्पपत्र याचं प्रकाशन करावं. आयडिया फॉर भारत हे अतिशय महत्वाचं आणि पुणे शहरातल्या युवकांचं प्रत्येकाचं मत घेऊन हे खरं तर ऍप आपण बनवलंय. या युवकांच्या संकल्पपत्राचं प्रकाशन राज्याचे लाडके नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, युवकांचे आशास्थान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते या युवकांच्या संकल्पपत्राचे या ठिकाणी प्रकाशन होत आहे. भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा देवेंद्रजी फडणवीस साहेब आगे बढ़ाओ. अब की बार आपल्या सर्वांना ज्यांचे विचार ऐकायचे आहेत ते आपल्या राज्याचे आयडॉल आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय श्रीराम. काय आवाजच नाहीये, एवढ्याशा आवाजाने काय होईल, जरा जोरात आवाज, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मंचावर उपस्थित राज्य सरकारमध्ये आमचे सहकारी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील जी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील जी, खासदार मेधाताई कुलकर्णी जी, धीरज घाटे जी, जगदीश मुळीक जी, दत्ता गायकवाड जी, गणेश बिडकर जी, राजेश पांडे जी, पुनीत जोशी जी, सचिन पाषाणकर जी, अमोल बालवडकर जी, प्रल्हाद रायकर जी, ज्योतिताई कळमकर, राहुल कोकाटे, लहू बालवडकर, रवींद्र गरुडकर, अस्मिता करंदीकर, बाबूराव चांदोरे, काळूराम गायकवाड, शरद भोते, सुभाष भोळ, प्रमोद कांबळे, परशुराम वाडेकर, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, ते मी अधिक क्षमा मागतो. उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, 13 तारखेला लोकसभेची निवडणूक आहे आणि आपण या ठिकाणी सर्व लोक त्या निमित्तानेच एकत्रित आलो आहोत. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने ज्यावेळी मी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणं ऐकतो त्यावेळी मला जरा संभ्रम होतो की आपण लोकसभेची निवडणूक लढतोय
की महानगरपालिकेची ग्रामपंचायतची निवडणूक लढतोय. खरं म्हणजे ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. पुढचे 5 वर्ष हा देश कोण सुरक्षित ठेवू शकतं, कोण विकासाकडे नेऊ शकतं आणि जनसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. आणि आज आपण पाहतोय पक्ष अनेक असतील पण 2 ध्रुव तयार झाले आहेत, 2 गट तयार झाले आहेत, 2 बाजू तयार झाल्या आहेत. महाभारताच्या युद्धामध्ये आपण बघितलं होतं कौरवांची बाजू पांडवांची बाजू, तशा प्रकारच्या 2 बाजू तयार झाल्या आहेत. एकीकडे विश्व गौरव असलेले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि त्यांच्या समवेत वेगवेगळे पक्ष आहेत ज्याच्यामध्ये एकनाथरावजी शिंदे यांची शिवसेना आहे, या ठिकाणी अजितदादांची राष्ट्रवादी आहे, राज ठाकरेंची मनसे आहे, आठवले साहेबांची रिपाई आहे, याच्यामध्ये पिरीपा आहे, रासपा आहे, जनसुराज्य आहे, याच्यामध्ये वेगवेगळे जवळपास 18 पक्ष असे एकत्रित करून एक आपली महायुती आपण तयार केली आहे. दुसरीकडे काय आहे, दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधी यांच्या समवेत 24 पक्षांची एक खिचडी आहे. 24 पक्ष सोबत आहेत पण कोणीच कोणाला नेता मानायला तयार नाही आहे. त्यांना विचारलं चला तुम्ही 24 पक्ष एकत्रित आले, तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण हे सांगा, ते सांगू शकत नाही. ते रोज सकाळी 9 वाजता टीव्हीवर एक भोंगा वाजतो माहिती आहे ना तुम्हाला, तो भोंगा म्हणाला आमच्याकडे खूप आहेत. तर त्याला पत्रकारांनी विचारलं अरे सांग ना कोण आहे, म्हणाला आम्ही 5 वर्षात 5 प्रधानमंत्री बनू. मी म्हटलं 5 पंतप्रधान जर 5 वर्षात त्यांना बनवायचे असतील तर मग प्रश्न येईल पहिला कोण, मग निवडणार कसे. मग माझ्या लक्षात आलं संगीत खुर्ची आपण खेळतो ना तशी एक खुर्ची मध्ये ठेवतील आणि हे 24 नेते त्याच्या अवतीभोवती फिरतील आणि मग संगीत बंद झालं की जो खुर्चीवर बसला पहिल्या वर्षी तो प्रधानमंत्री, मग दुसऱ्या वर्षी दुसरा, असं 5 वर्ष संगीत खुर्चीचा खेळ हे खेळतील. मला यांना एवढंच सांगायचं आहे अरे बाबांनो तुमच्या प्रायव्हेट कारखान्याची निवडणूक नाही आहे, तुमच्या उद्योगाची निवडणूक नाही आहे, तुमच्या घरचा प्रमुख बनवायचा नाही आहे, 140 कोटी लोकांच्या देशाचा प्रमुख बनवायचा आहे, त्याची ही निवडणूक आहे. आणि या ठिकाणी ही गोष्ट मान्यच केली पाहिजे की आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांना कुठलाही पर्याय आज विरोधी पक्ष उपस्थित करू शकला नाहीये. अवस्था कशी आहे बघा, आज आपली जी महायुती आहे ही विकासाच्या गाडीसारखी आहे. या गाडीला मोदीजींचं भक्कम इंजिन आहे आणि वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत आणि त्यामध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांकरता जागा आहे. मोदीजींच्या गाडीत सगळ्यांना बसवून सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी वेगानं पुढे जाते. दुसरीकडे अवस्था काय आहे, दुसरीकडे डबे नाहीच आहे फक्त इंजिन आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालूजीचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. त्या ठिकाणी इंजिनच आहे, डबे नाही आहेत. आणि इंजिनमध्ये बसायला किती लोकांना जागा असते, ड्रायव्हरशिवाय त्यात सामान्य माणूस बसू शकत नाही. बरं यांचं इंजिन कसं आहे, राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी करता जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे आणि पवार साहेबांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेंच्या करता जागा आहे. तुमच्याकरता त्यांच्याकडे जागा नाही आहे, तुमच्याकरता जागा ही केवळ मोदीजींच्या इंजिनमध्ये आहे. आणि ज्या क्षणी 13 तारखेला कमळाची बटन तुम्ही दाबाल पुण्याची बोगी मोदीजींच्या विकास एक्सप्रेसला लागेल
आणि वेगानं पुण्याचा विकास होताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण बघितलं 2014 पासनं मोदीजींनी हा देश बदललाय. 14 पासनं आता दादा सांगत होते, अनेक अर्थशास्त्री विचार करतात की काय जादू मोदीजींनी केली की 25 कोटी लोक हे गरिबी रेषेच्या बाहेर आले आणि अतितीव्र गरिबी देशामध्ये 4% देखील कमी राहिली. मोदीजींनी 10 वर्षांमध्ये 20 कोटी लोकांना पक्की घरं दिली, 50 कोटी लोकांच्या घरी गॅस गेला, 55 कोटी लोकांच्या घरी शौचालय गेलं, 60 कोटी लोक जे स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देखील त्या ठिकाणी हंडा घेऊन विहिरीवर किंवा नदीवर जात होते किंवा सार्वजनिक नळावर जात होते, अशा 60 कोटी लोकांच्या घरी मोदीजींनी पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून शुद्ध पाणी पोहोचवलं. 80 कोटी लोक असे आहेत की ज्यांना दोन्ही वेळचं रेशन हे मोदीजी मोफत देतात, ज्यामध्ये 7 कोटी लोक आपल्या महाराष्ट्रातले देखील आहेत आणि मोदीजींनी सांगितलं पुढचे 5 वर्ष या लोकांना मोफत रेशन देण्याची जबाबदारी ही मोदीजींनी त्या ठिकाणी घेतली आहे. 55 कोटी लोकांना मोदीजींनी आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत केलाय. जवळजवळ 63 कोटी लोक असे आहेत की ज्यांना मोदीजींनी मुद्रा योजनेच्या अंतर्गत 10 लाखापर्यंतचं कर्ज दिलंय विना तारण आणि बिना गॅरंटरचं. पूर्वी कोणी बँकेत गेला तर त्याला विचारलं जायचं तुझ्याकडे गॅरंटर आहे का, तारण ठेवायला जमीन जुमला आहे का. मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो आणि जवळजवळ 63-64 कोटी लोकांना हे लोन मिळालं आणि त्यामध्ये 50% जास्त आमच्या मुली आणि महिला आहेत की ज्या मुद्राचं लोन घेऊन आज आपल्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत. आणि एवढंच नाही तर आता मोदीजींनी सांगितलं 10 लाख नाही 20 लाखापर्यंतचं लोन हे विना तारण आणि बिना गॅरंटरचं मोदीजी देणार आहेत. या देशामध्ये जवळपास 80 लाख बचत गट मोदीजींनी तयार केली, त्यांना 8 लाख कोटी रुपये दिले आणि 10 कोटी महिलांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं आणि त्यातल्या 3 कोटी महिलांना आता लखपती दीदी मोदीजी बनवतायत आणि हळूहळू 10 कोटी महिला या लखपती होतील अशा प्रकारची योजना मोदीजींनी या ठिकाणी राबवली आहे. आज जो आमचा 12 बलुतेदार आहे, पारंपरिक व्यावसायिक आहे, याचा विचार कधीच कोणी केला नव्हता, मोदीजींनी त्याचा विचार केला, त्याच्याकरता विश्वकर्मा नावाची योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत 12 बलुतेदार असतील, पारंपरिक व्यावसायिक असतील, या सगळ्यांचा व्यवसाय वाढवण्याकरता, त्यात आधुनिकता आणण्याकरता, त्याचं ट्रेनिंग देण्याकरता, पुढच्या पिढीकडे तो व्यवसाय गेला पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात योजना तयार करून त्यांना देखील संरक्षण देण्याचं काम मोदीजींनी केलं. आज आपले जे सिनियर सिटीजन्स आहेत, 70 वर्षाच्या वरचे जे आहेत, त्यांना तर सगळ्या प्रकारचे उपचार, औषधी, ऑपरेशन मोफत मोदीजींनी केलेलं आहे आणि त्याचसोबत आपले अनेक जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्याकरता वयोश्री सारखी योजना आणली. कोणाला कानाचं मशीन पाहिजे आहे, कोणाला कवळी पाहिजे आहे, कोणाला चष्मा पाहिजे आहे, कोणाला स्टिक पाहिजे आहे, कोणाला कमोड पाहिजे आहे, या सगळ्या गोष्टी मोफत देण्याचं काम हे मोदीजींनी त्या ठिकाणी केलं. आमच्या दिव्यांगांकरता जे फ्रान्स आणि जर्मनीमध्ये त्या ठिकाणी हात कृत्रिम आणि कृत्रिम पाय तयार व्हायचे त्याच्या फॅक्टरी भारतात उघडल्या आणि आमच्या दिव्यांगांना त्या ठिकाणी कृत्रिम पाय, कृत्रिम हात दिले, अशा प्रकारचे क्वालिटीचे दिले की कालपर्यंत जो पायी चालू शकत नव्हता, जो पाय देखील टेकवू शकत नव्हता, आज तो मोटरसायकलची किक मारतोय आणि मोटरसायकल चालवतो आहे. त्यामुळे समाजातल्या सगळ्या घटकांचा विचार हा मोदीजींनी या ठिकाणी केलाय. आज आपण पाहू शकतो मोदीजींनी पहिल्यांदा या देशाच्या इतिहासामध्ये शहरांची देखील चिंता केली. यापूर्वी आपल्या देशामधल्या सरकारांना शहरीकरण म्हणजे शाप वाटायचा, शहरांची कधी सरकारने चिंता केली नाही आणि परिणाम काय झाला आपण पाहतोय. गेल्या 40-50 वर्षांमध्ये केंद्र सरकारने, राज्य सरकारांनी शहरांची चिंता न केल्यामुळे लोक शिक्षण, आरोग्य, रोजगाराकरता शहरात आले पण राहायला जागा नव्हती, झोपडपट्ट्या तयार झाल्या, पिण्याच्या पाण्याची, कचऱ्याची, या ठिकाणी सांडपाण्याच्या,
अनेक समस्या तयार झाल्या, मोदीजींनी मोठ्या प्रमाणात त्याकरता निधी उपलब्ध करून दिला. आज आपण जर विचार केला, आपल्या पुण्याचाच विचार केला, तर जवळजवळ एसटीपी करता 1900 कोटी रुपये या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला मिळाले. आणि त्यासोबत घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल, सांडपाण्याच्या योजना असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, 24/7 ची योजना असेल, या सगळ्या योजनांकरता भरघोस निधी आज पुण्यामध्ये मोदीजींनी दिला. मगाशी मेधाताई सांगत होत्या पुण्याची पाण्याची काही ठिकाणी समस्या आहे, कारण अजून काम चाललेलं आहे, पण ज्या दिवशी या सगळ्या टाक्यांचं काम पूर्ण होईल, बुस्टरचं काम पूर्ण होईल, पंप्सचं काम पूर्ण होईल, या पुण्यामध्ये कुठल्याही भागामध्ये पिण्याच्या पाण्याची किल्लत राहणार नाही, कारण मोदीजींनी इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला याकरता निधी दिलाय. आज पुण्यासारख्या शहरामध्ये मेट्रो धावतीये आणि मेट्रोचं असं नेटवर्क पुण्यामध्ये आता तयार होत आहे, कारण शेवटी आपण बघितलं असेल तर सगळ्यात जास्त प्रदूषण हे गाड्यांमुळे होतं, हे ट्रॅफिकमुळे होतं. ते प्रदूषण टाळण्याकरता आपल्याकडे मोदीजींच्या माध्यमातून मेट्रो तर आलीच, पण आपल्याला इलेक्ट्रिक बसेस मिळाल्या. आज पुणे असं महानगरपालिका आहे देशामध्ये ज्या महानगरपालिकेजवळ सर्वाधिक इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट आहे ते आपलं पुणे शहर आहे. आणि हळूहळू या ठिकाणी अतिशय डिपेंडेबल अशा प्रकारची आपण सिस्टीम उभी करतोय, कारण हे मोदीजींचं विजन आहे, स्मार्ट सिटीचं विजन आहे. या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या सोयी आहेत त्या सोयी, मागच्या काळात या ठिकाणी मी आलो होतो, गणेशला माहिती आहे, जवळपास आपण 16-17 कामांचं या ठिकाणी उद्घाटन केलं होतं. ती सगळी कामं स्मार्ट सिटीची जी आहेत ती आपण या मोदीजींच्याच निधीमधनं या ठिकाणी केली होती. आणि म्हणून शहरांचाही विचार मोदीजींनी केला, आणि विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून शहरातील जे गरीब आहेत त्या गरिबांना त्या ठिकाणी पक्की घरं मिळाली पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात मोदीजींनी निधी उपलब्ध करून दिला, जेणेकरून एक प्लॅन्ड सिटी आपल्याला कशी तयार करता येईल. आणि मला आनंद आहे की 2014 साली आपल्या आशीर्वादानं मोदीजींच्या नेतृत्वात मला काम करायची संधी मिळाली. दादा आम्ही सगळ्यांनी आम्ही काम केलं आणि या काळामध्ये बदललेलं पुणे तुम्ही बघितलेलं आहे. पुण्याचा चेहरा आणि चित्र हे गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही त्या ठिकाणी बदलून दाखवलं, आणि याही पेक्षा आता पुन्हा एकदा आम्ही कामाला लागलो आहोत. आता अजितदादा आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्याही माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये योजना आपण सुरू केल्या आहेत. मला विश्वास आहे आता पुण्याचं नवीन एअरपोर्ट या ठिकाणी तयार झालाय, अजून एक नवीन एअरपोर्ट आपण तयार करणार आहोत, पुण्याचा रिंग रोड आपण तयार करतोय. एका रिंग रोडमुळे पुण्यामध्ये 2.5 लाख कोटीची व्हॅल्यू तयार होणार आहे, मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होणार आहे, त्यामुळे एक मोठी इकोसिस्टीम तयार होणार आहे. आणि त्याचसोबत या पुण्याला एक मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून, एक टेक्नॉलॉजी हब म्हणून या ठिकाणी आपण तयार करतो आहोत. मी या निमित्ताने सांगतो मोदीजींचं आमचं विजन आहे की भविष्यातली देशातली जी सर्वोत्तम सिटी असेल, सर्वोत्तम शहर असेल, ते बनण्याची ताकद ही या पुण्यामध्ये आहे, आणि त्या दिशेने आपली वाटचाल चाललेली आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, खरं म्हणजे मी जर वेगवेगळ्या योजना सांगायला लागलो तर कदाचित अजून तासभर मला बोलावं लागेल, पण पर्वतीला देखील त्या ठिकाणी माझी एक सभा आहे. पण ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केवळ एक खासदार निवडून देत नाहीये, तर मोदीजींच्या विकासाला आपण पाठिंबा देतोय. आपला खासदार इथनं निवडून जाणं म्हणजे मोदीजींच्या प्रति आपलं त्या ठिकाणी धन्यवाद आहे की मोदीजी तुम्ही आमच्या पुण्याकरता एवढं करताय, आम्ही देखील तुम्हाला एक खासदार निवडून देतो आहोत, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करा. मागच्या काळामध्ये बापट साहेब आपले खासदार होते, अतिशय उत्तम काम बापट साहेबांनी या ठिकाणी केलं. दुर्दैवाने बापट साहेबांना दुर्धर रोगामुळे त्या ठिकाणी ते आपल्यातनं गेले, पण जे काही काम अर्धं राहिलंय ते आपल्याला पूर्ण करायचं आहे, आणि एक चांगलं पुणे हे आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे. आज या निमित्ताने बंधू भगिनींनो मी तुम्हाला सांगू इच्छितो काय अवस्था आहे. आज भारताला एक मजबूत भारत तयार करत असताना मी तुम्हाला आठवण करून देतो त्या काळाची देखील, ज्या काळामध्ये कोविडनी आपण ग्रसित होतो काय अवस्था होती. या ठिकाणी नाते देखील कोणी दाखवत नव्हतं, कोणाच्या मैतीला मौत मिट्टीला देखील लोक जाऊ शकत नव्हते, आणि जगाच्या पाठीवर लोक म्हणायचे 140 कोटीच्या भारतात किमान 40-50 कोटी लोक तरी मरतील.
जगामध्ये चार देश होते ज्यांनी कोविडचं वॅक्सिन तयार केलं होतं, ते चार देश वाट पाहत होते कधी भारत आपल्याकडे येतो, कधी हात पसरतो आणि मग भारताला थोड्या वॅक्सिन देऊन आम्ही त्याला गुलाम बनवू अशा प्रकारच्या मानसिकतेत ते होते. पण मोदीजींना माहिती होतं की या देशांकडे गेलो तरी हे सांगतील आधी आमच्या लोकांना वॅक्सिन देऊ मग तुम्हाला वॅक्सिन देऊ, तेवढे दिवस आपण थांबू शकणार नाही, आपले लोक किड्या मुंग्यांसारखे मरतील. मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्रित केले, त्यांना रॉ मटेरियल दिलं, त्यांना रिसोर्सेस दिले, अनेक रॉ मटेरियल्स असे होते जे आपल्या देशात उपलब्ध नव्हते, मोदीजींनी इंटरनॅशनल डिप्लोमसीच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशातनं त्याचं सोर्सिंग केलं आणि त्यांना सांगितलं आपल्याच देशामध्ये लस तयार करा आणि याच पुण्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये आपण कोविडचं वॅक्सिन तयार केलं. 140 कोटी लोकांना दोन वेळचं वॅक्सिन मोफत त्या ठिकाणी मिळालं. आज आपण सगळे जिवंत आहोत ते मोदीजींमुळे, मोदीजींनी हे वॅक्सिन तयार केलं म्हणून आपण जिवंत आहोत. आणि एवढंच नाही, मी मॉरिशसला गेलो होतो त्या ठिकाणी मराठी मंडळींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण ठेवलं होतं, ते अनावरण केलं, मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो, आफ्रिकन ओरिजिनचे राष्ट्रपती होते ते मला म्हणाले फडणवीसजी तुम्ही मोदीजींना आमचे धन्यवाद कळवा. म्हटलं कशा करता धन्यवाद, म्हणाले माझा मॉरिशस जिवंत आहे कारण कोविडच्या काळात मोदीजींनी आम्हाला लस दिली, नाही तर माझा मॉरिशस बेचिराग झाला असता. आणि असे सांगणारे देशभरामध्ये 100 देश, जगभरामध्ये 100 देश आहेत जे म्हणतात या विश्वामध्ये आमचा नेता जर कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे. बंधू भगिनींनो, आता आपले प्रधानमंत्री साधे नेते राहिले नाही आहेत, ते जागतिक नेते झाले आहेत. आणि त्यासोबत तुम्ही बघा एक मजबूत भारत तयार झालाय. आता ज्या भारतामध्ये काहीच तयार होत नव्हतं, आपण पाणबुड्याही आयात करायचो, जेटही आयात करायचो, फायटर हेलिकॉप्टरही आयात करायचो, तोफाही आयात करायचो, आता त्या भारतामध्ये या ठिकाणी अग्निसारखं मिसाईल आपण तयार करतोय जे 7000 किलोमीटर दूर जाऊन शत्रूला नेस्तनाभूत करू शकतं. पाणबुडी आम्ही तयार करतोय, फायटर जेट आम्ही तयार करतोय, तोफा आम्ही तयार करतोय. आणि आम्ही तयार करत नाही, आम्ही ते एक्सपोर्ट देखील करतोय. एक मजबूत भारत आज मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालाय. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला आठवण करून देतो तो काळ ज्या काळामध्ये आपल्या देशात रोज बॉम्बस्फोट व्हायचे, मुंबईला बॉम्बस्फोट झाले, पुण्याला बॉम्बस्फोट झाले, काय करायचं आमचं सरकार, आमचे प्रधानमंत्री बॉम्बस्फोट झाला की त्याचा निषेध करायचे, मग तीव्र निषेध करायचे, मग अतितीव्र निषेध करायचे, परी बॉम्बस्फोट थांबले नाही तर अमेरिकेत जायचे आणि कागद द्यायचे, डोझियर, बघा पाकिस्ताननी आमच्याकडे बॉम्बस्फोट केला, हे त्याचे पुरावे आहेत, आता तुम्ही पाकिस्तानला रागवा. 140 कोटीचा देश लाचार होता, मोदीजी प्रधानमंत्री झाले, या देशात बॉम्बस्फोट करायचा प्रयत्न झाला, आमच्या जवानांना त्या ठिकाणी शहीद केलं, मोदीजी होते थांबले नाही, थेट पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला आणि त्यांना नेस्तनाभूत केलं. बंधू भगिनींनो, 2019 नंतर पाकिस्तानच्या बापाचीही हिंमत झाली नाही भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची. ही मोदीजींचं नेतृत्व आहे. आज चीन देखील वाकड्या नजरेने आमच्याकडे पाहू शकत नाही. जगामध्ये आम्ही 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालो आहोत, मोदीजी आता 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था करतायत. आणि अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यातनं संधी तयार होते, अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यातनं रोजगाराची निर्मिती होते, अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यावेळेस विकास होतो, अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं, अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो, अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यावेळी एक मजबूत देश तयार होतो, तो मजबूत देश मोदीजींच्या माध्यमातून तयार होतोय. आणि म्हणून तुम्हाला विनंती एवढीच आहे, आपल्यापैकी सगळ्यांना मोदीजींनी काय केलंय माहिती आहे, सगळ्यांचं समर्थनही मोदीजींना आहे. पण मतदानाच्या दिवशी मी नाही गेलो तर चालतं असं देखील अनेकांना वाटतं, खूप लोकांना वाटतं 400 पार होणारच आहे, तर मी मतदान केलं नाही तरी काय होणार आहे. बंधू भगिनींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार हा पवित्र अधिकार आहे आणि त्याच व्यक्तीला आपली समस्या मांडण्याचा
आणि बोटं दाखवण्याचा नैतिक अधिकार आहे जो मतदान करतो. जो मतदान करत नाही आणि घरी बसून गप्पा मारतो त्याला तो नैतिक अधिकार नाहीच आहे. अरे ही देशसेवा आहे. मतदानाला जाणं ही देखील एक देशसेवा आहे, कारण तुमच्या मतदानातनं देशामध्ये एक कर्तव्यगार सरकार या ठिकाणी तयार होतं. आणि म्हणून येत्या 13 तारखेला सगळे मतदानाला जा, कमळाचं बटन दाबा. तुम्ही कमळाचं बटन दाबलं की तुमचं वोट मुरली अण्णा मोहोळ यांना मिळेल, पण तुमचा आशीर्वाद मोदीजींना मिळेल. आणि तुमचा आशीर्वाद घेऊन मोदीजी एक मजबूत भारत तयार करतील, त्याकरता तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्रजी. यानंतर आपल्या बैरणा शिक्षण संस्थेचे राहुलजी धनकुडे व बैरणा देवस्थान ट्रस्टचे प्रवीणजी शिंदे व त्यांचे सरकारी राहुल पारखे वगैरे यांना विनंती, आपण सन्मान करण्यासाठी यायचंय. या ठिकाणी आपल्या महायुतीचे उमेदवार पूनमताई विरोधी यांना ज्ञानेश्वरी द्यायची आहे, देवेंद्रजींना विनंती. यानंतर महायुतीचे उमेदवार आदरणीय मुरली अण्णा मोहोळ यांनी या ठिकाणी ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे त्यांनी एक संदेश दिला आहे, माफी मागितलेली आहे. आपण सर्वांनी 13 तारखेला या ठिकाणी कमळाच्या बटणापुढे चिन्हापुढे बटन दाबायचंय आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर यांना विजयी करायचंय. या ठिकाणी